वेळ झाली आहे ऑन लोकेशन रिपोर्ट पाहण्याची. माझे सगळे रिपोर्टर्स सहकारी दिवसभरातल्या राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर बातमी आपल्याला सांगणार आहेत आणि तीही थेट घटनास्थळावरून. पाहूयात ऑन द स्पॉट. पीएफआयवर बंदी येऊ शकते मग आरएसएसवर का नाही, असाच राग बेळगावच्या तुरुंगात कैदेत असलेल्या जयेश पुजारी उर्फ शाकीरच्या मनात होता. नितीन गडकरी त्याच आरएसएसच्या विचारसरणीचे आहे आणि त्यामुळेच जयेश उर्फ शाकीरने त्यांना दोन वेळेला धमकी दिली असं पोलीस तपासात उघड झालंय. एबीपी माझाला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार जयेश उर्फ शाकीर बेळगाव आणि इतर तुरुंगात असताना सातत्याने पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. त्याच पदाधिकाऱ्यांनी त्याच्या मनात आरएसएस आणि संघाचे समर्थक म्हणून नितीन गडकरी यांच्या विरोधात विष पेरले होते. देशविघातक संघटना म्हणून पीएफआयवर बंदी आली त्यावेळी आरएसएसवर बंदी का नाही असा राग जयेश उर्फ शाकीरच्या मनात भरवण्यात आला आणि त्याच रागातून गडकरींना धमकी देण्यात आल्याचं नागपूर पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. जयेश पुजारी उर्फ शाकीर कट्टरवादी आहे आणि तो आरएसएसला आपला शत्रू मानतो. हिजाब, ट्रिपल तलाक आणि धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंदर्भातला राजकीय वाद या सर्व संदर्भात त्याच्या मनात टोकाचे विचार आहेत. कॅमेरा पर्सन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. 80 किलोमीटरचं अंतर पाऊण तासात पार करता येणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 11 डिसेंबर रोजी पार पडलं होतं. त्यानंतर 5.5 महिन्यात समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा खुला करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता शिर्डीचा प्रवास आत्ताच तासाभरानं कमी झाला आहे. समृद्धी महामार्गाचा 100 किलोमीटरचा तिसरा टप्पा येत्या डिसेंबर पर्यंत खुला होईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. समृद्धी महामार्गाचं आपलं स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या मेहनतीचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यात शिंदे आणि फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. राज्यातल्या निवडणुका जवळ येत असल्याचे ते संकेत होते. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, शिर्डी. भारतीय हवामान विभागानं मान्सून संदर्भात आपला दुसरा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीच्या 96% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. देशात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलाय. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज असला तरी मराठवाडा आणि विदर्भात जून महिन्यात कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तर जून ते सप्टेंबर हा कालावधी कसोटीचा ठरणार आहे, कारण या 4 महिन्यांमध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनवर अल निनोचा परिणाम पाहायला मिळण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडनं देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कठीण काळासाठी देखील तयार राहावं लागणार आहे. कॅमेरामॅन अजित शिवतरकरसह अभिषेक फाळ, एबीपी माझा, मुंबई. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून महाराष्ट्रात 18 जागा लढवणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना लोकसभेच्या 22 जागा लढण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेनेकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. या बैठकीत शिंदेने 22 जागांवर ताकदीनं काम करण्याच्या आपल्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या बैठकीनंतर शिवसेनेतील लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनीही आपण 22 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक फुटीनंतर लोकसभेतील 13 खासदार शिंदेसोबत आहेत. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले आनंदराव अडसूळ आणि शिवाजीराव अढळराव पाटील हेही शिंदेसोबत आहेत. याचा अर्थ शिंदेच्या शिवसेनेला आणखी यात उमेदवारांचा शोध घ्यायचा आहे. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेत गजानन कीर्तिकर यांच्यासारख्या ज्येष्ठ खासदाराच्या रूपाने नाराजीचा सूरही आवळला जात आहे. NDA मध्ये आपल्याला सापत्न वाटप मिळत असल्याचा आरोप गजानन कीर्तिकर यांनी केलेला आहे. कॅमेरामन विजय देसाईसह सुशांत सॉन, एबीपी माझा, मुंबई. कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधातलं आपलं आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा स्थानिक नागरिकांचा प्रयत्न आहे.
कोकणात रिफायनरी प्रकल्पाला असलेला विरोध डावलून माती परीक्षण पूर्ण करण्यात आलं. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या बंधूंविरोधात प्रचार मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाला हाताशी धरून कोकणी माणसावर दडपशाही करण्याचा आणि रिफायनरी प्रकल्प जबरदस्तीने रेटण्याचा प्रकल्प विरोधकांचा सामंत बंधूंवरती आरोप आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन मतदान करू नका अशी प्रचार मोहीम राबवली जाणार आहे. मुंबई आणि ठाण्यातही रिफायनरी समर्थक पक्षांना मतदान करू नका असा प्रचार केला जाणार आहे. कातळ शिल्पांचा मुद्दा घेऊन भविष्यात जन आंदोलन उभं करण्याची तयारी केली जाणार आहे. आपला हा विरोध दाखवून देण्यासाठी उदय सामंतांना पंचक्रोशीमध्ये आमंत्रित केलं जाणार आहे. पुण्यात 30 मे रोजी अनेक सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन रिफायनरी संदर्भात सभेचं आयोजन केलं आहे. त्यामध्येही कोकणातल्या रिफायनरी संघटनेचा सहभाग असणार आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध तक्रार केलेली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे ही तक्रार केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि शिवाजीराव मोघे यांनी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची दिल्लीत भेट घेऊन पटोलेंची तक्रार केली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदलायची असेल तर काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष बदलायला हवा अशी सूचना या नेत्यांनी केली आहे. एकंदरीत नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी मोहीम सुरू केली आहे. कॅमेरा अनुप सोराजुने, एबीपी माझा, मुंबई. अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी पुण्यात फूड डिलिव्हरी ऍपचा वापर करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. या प्रकरणी पुण्यातील 5 उच्च शिक्षित तरुणांना अटक देखील करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं कोथरूड परिसरात केलेल्या कारवाईनं पुण्यात खळबळ उडाली आहे. व्यसनाधीन तरुणांच्या पार्ट्यांचा शोध पूर्ण करण्यासाठी आणि बक्कळ पैसा कमवण्यासाठी उच्च शिक्षित तरुणांकडून अंमली पदार्थांची विक्री करण्यात येत होती. या प्रकरणात रोहन गवई, सुशांत गायकवाड, धीरज लालवाणी, दीपक गेहलोत आणि ओंकार पाटीलला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 53,35,000 ऐवज जप्त करण्यात आलाय. त्यात 51,60,000 रुपये किमतीच्या LSD या अंमली पदार्थांच्या स्टॅम्पचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 5 तरुणांनी लॉ, MBA आणि इंजिनिअरिंग सारखं शिक्षण घेतलंय. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. कुख्यात गुंड असलेल्या अबू सालेमचा भाचा आरिफचं वांद्रे परिसरातून गुरुवारी रात्री अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी दिली होती. पण वांद्रे पोलिसांच्या तपासात उत्तर प्रदेशातील आझमगड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं निष्पन्न झालं आहे. अबू सालेमचा भाचा आरिफ गुरुवारी रात्री वांद्र्याच्या हिल रोड परिसरात पानटपरीसमोर उभा असताना साध्या पोशाखात आलेल्या 4-5 व्यक्ती त्याला गाडीत बसवून घेऊन गेल्या. आरिफच्या नातेवाईकांनी केलेल्या अपहरणाच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी केलेल्या तपासात वास्तव समोर आलं. उत्तर प्रदेशच्या आझमगड पोलिसांनी आरिफला एका गुन्ह्याच्या तपास प्रकरणात अटक केली होती. ही सारी घटना CCTV कॅमेऱ्यांनी टिपली आहे. आझमगड पोलिसांच्या गुप्त कारवाईत आरिफला झालेली अटक ही इतकी नाट्यमय होती की आजूबाजूच्या लोकांनाही कळलं नाही की नक्की काय घडलं. कॅमेरामन इरफान शेख सम, अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. पुणेकरांना यापुढे त्यांचं वाहन नो पार्किंग मध्ये लावताना एकदा विचार करायला लागणार आहे. कारण यापुढे नो पार्किंग मध्ये गाडी लावणाऱ्यांवर घसघशीत आर्थिक दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचना पत्र जारी करण्यात आलंय. त्यानुसार पुणे शहरात नो पार्किंग मध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकी स्वारांकडून पहिल्यांदा टोईंग सह 785 रुपये आणि मोटर चालकांकडून 1,071 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा नो पार्किंग मध्ये वाहन लावल्यास दुचाकी स्वारांना 1,785 रुपये आणि मोटर चालकांना 2,071 रुपये दंड भरावा लागेल. पार्किंग संदर्भातील नियम तोडणाऱ्या वाहन चालकांनी पोलिसांशी वाद घालू नये असं आवाहन वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात आलंय. कॅमेरामन अमोल गवाळेसह देवयानी अदलाबादकर, ABP माझा, पुणे. 12वी बोर्ड परीक्षा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना मिशन ऍडमिशनच्या तयारीला लागावं लागणार आहे. मुंबई विद्यापीठानं ऑनलाईन प्रवेशपूर्व नोंदणीसह पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय. या वेळापत्रकानुसार मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी 27 मे पासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. ही प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 12 जून पर्यंत मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करायची आहे. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी 19 जूनला, 28 जूनला दुसरी गुणवत्ता यादी, तर 6 जुलैला तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची तयारी करायची आहे. कॅमेरामॅन विनय राजभर, समी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीत स्थानिकांना डावलल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याविरोधात जेजुरीकरांनी तीव्र भूमिका घेतली आहे. जेजुरी संस्थांच्या विश्वस्त मंडळावर धर्मदाय आयुक्तांनी नुकतीच 7 विश्वस्तांची नेमणूक केली. त्यात जेजुरी बाहेरील 5 जणांचा आणि जेजुरीतल्या दोघांचा समावेश आहे. जेजुरी बाहेरील व्यक्ती विश्वस्त म्हणून पूर्ण वेळ काम करू शकणार नाही असा स्थानिकांचा दावा आहे. त्यामुळे जेजुरीतील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन चक्री उपोषण आणि रास्ता रोको करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पुणे पंढरपूर रस्ता जेजुरीत अडवून धरण्यात आला. जेजुरी गडाच्या पायरी मार्गावर अर्धनग्न आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. मार्तंड देवस्थानच्या भक्त निवासाबाहेर गावकरी चक्र उपोषण करणार आहेत. दररोज 10 जण चक्री उपोषण करणार आहेत. तसंच धर्मदाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात जेजुरीकर न्यायालयात जाणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. जेजुरी संस्थांची घटना बदलून 7 ऐवजी 11 जणांच्या विश्वस्त मंडळाची रचना करण्याची मागणी जेजुरीकर धर्मदाय आयुक्तांकडे करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस कांबळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी. नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अविश्वास प्रस्ताव पारित करून घेण्यास आशिष देशमुख यांचा पॅनल अपयशी ठरलाय. त्यामुळे नरखेडची बाजार समिती सध्या तरी अनिल देशमुख यांच्याच ताब्यात राहिली आहे. नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत अविश्वास प्रस्ताव पारित करून घेण्यासाठी 2/3 म्हणजेच 18 पैकी 12 मतांची गरज होती. आशिष देशमुख पॅनलच्या बाजूने 12 सदस्य मतदान करतील असा त्यांचा विश्वास होता. पण अविश्वास प्रस्तावात त्यांच्याकडील एका सदस्याचं मत अवैध ठरलं तर आणखी एका सदस्याच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आलं, कारण त्याला 3 अपत्य आहेत. 3 अपत्य असलेल्या सदस्याचं मत ग्राह्य धरण्यात आलं नाही, त्यामुळं आशिष देशमुख यांच्या पॅनलला 10 मतं मिळाली आणि अविश्वास प्रस्ताव पारित होऊ शकला नाही. साहजिकच आशिष देशमुख त्यांचे काका अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातली ही बाजार समिती ताब्यात घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे सध्या तरी नरखेड बाजार समितीवर सभापतीपदी अनिल देशमुख गटाचे सुरेश आरघोडे कायम राहणार आहे. कॅमेरा पर्सन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. पुण्याच्या वेताळ टेकडीवरील बालभारती ते पौड फाटा हा रस्ता लक्षात येण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं काँक्रीटची खांब लावून रेखांकन करण्याचं काम करू नये अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिली आहे. पुणे महानगरपालिकेने वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा हा रस्ता प्रस्तावित केला आहे, पण पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही टेकडी फोडून तिथे रस्ता करण्यात येऊ नये आणि वृक्षतोड करून पर्यावरण धोक्यात आणू नये अशी नागरिकांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर बालभारती ते पौड फाटा हा रस्ता नेमका कुठून जाणार आहे हे नागरिकांना कळवणं आवश्यक आहे. त्यामुळे टेकडीवर सिमेंट काँक्रीटचे 250 खांब उभे करून रेखांकन करण्याची प्रक्रिया प्रशासनानं सुरू केली होती, पण विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या त्या कामास विरोध केला आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळे, समी मिकी गई, एबीपी माझा, पुणे. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवेच्या मोबदल्यावरून विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी तर थेट राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला. सुरत चेन्नई हा बहुचर्चित ग्रीनफील्ड हायवे अक्कलकोट तालुक्यातून जात आहे, त्यासाठी भूसंपादनाच्या नोटिसा देखील निघाल्या आहेत, पण भूसंपादनासाठी अत्यंत कमी मोबदला देण्यात येत असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं याआधी देखील आंदोलन केली आहेत. अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर तेच गाऱ्हाणं पुन्हा एकदा मांडलं. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील भाजप नेते आणि पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा देखील यावेळी दिला. या ग्रीनफील्ड हायवेच्या मोबदल्या संदर्भात एक बैठक लावून तातडीनं त्यावरती मार्ग काढायला हवा असं निवेदन देखील यावेळेस संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आलं. कॅमेरा पर्सन अयुब कादीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. राज्यभरात रात्री 10 वाजल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांना आणि डीजेला मनाई असताना विरारच्या मांडवी पोलिसांना मात्र हा नियम लागू नाही का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण विरार मधल्या मांडवी पोलिसांच्या हद्दीत नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम गुरुवारी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू होता. विरारच्या खर्डी कोशिंबे गावात प्रभाकर पाटील यांच्या घरी सत्यनारायणच्या पूजेनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे 50 अधिक पोलीस बंदोबस्तासाठी असताना एकाही पोलीस कर्मचाऱ्यानं रात्री 10 कार्यक्रम बंद करण्याची सूचना केली नाही. मांडवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ हे स्वतःही तेथे उपस्थित होते.
रात्री 11 वाजेपर्यंत गौतमी पाटीलचा कार्यक्रम हा सुरूच होता. एरवी गणेशोत्सव आणि नवरात्री सारख्या सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांना नियम दाखवणाऱ्या पोलिसांना त्याच नियमाचा विसर पडला का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन हनी पटेल सोबत प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, विरार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.